शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना दरवाजे खुले करणंच योग्य आहे अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. बरेच वर्ष स्त्रियांना असमान दर्जा मिळत आहे आणि याला कारण त्यांचा जो शरीर धर्म आहे किंवा शारीरिक जे फरक आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती ही सगळं बंधन किंवा दुजाभाव अनेक वर्षापासून लागला होता. परंतु जेव्हा आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली आणि भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांच्या नुसार स्त्रियांना समान दर्जा आहे हे जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यानुसार बदल करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. आणि या दृष्टिकोनातून महिलांना लढा जरी करावा लागला असला तरीसुद्धा शबरीमाला मंदिरामध्ये त्यांना श्रद्धेचा अधिकार मिळालेला आहे याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते. त्याचबरोबर काही लोकांनी अशी विधानं केली होती की केरळामध्ये पूर आला तो शबरीमाला मंदिरामध्ये महिलांनी प्रवेशासाठी हट्ट धरला म्हणून. परंतु ईशान्य भारत असेल किंवा अन्य राज्य असतील हिमाचल प्रदेश छत्तीसगड सारखी जिथे नुकतंच भूस्खलन झालं किंवा पुण्यातला कालवा फुटला हा कुठल्या देवाच्या कोपाने फुटलेला नाही आहे. ही मनुष्यनिर्मित संकटं आहेत किंवा नैसर्गिक संकट आपण त्याला म्हणू शकतो. आणि म्हणून असे काहीतरी चुकीचे अर्थ काढून जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग या अपप्रवृत्तीने बंद करावेत हे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे.